नमस्कार मी दीपाली जठार माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक मिठाईचा प्रकार बघतोय तो म्हणजे कुंदा तर हा बेळगावमधला फेमस असा मिठाईचा प्रकार आहे खूप छान लागतो फार कमी साहित्य लागतं पाहूया कसं बनवायचा तर त्यासाठी मी एक पसरट कढाई घेतली आहे आणि त्यात फुल फॅटवालं एक लिटर दूध मी घातलं आहे दूध आपल्या इथे आटवून घ्यायचं आहे आटवून जवळजवळ पावभाग करायचा आपला पंचवीस टक्के दूध हे ठेवायचे तर ते मी गॅस मोठा करून हे वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आटवून घेणार आहे जर मध्यम गॅसवरती करणार असाल तर थोडा जास्त वेळ लागेल मी हाय फ्लेमवर करते त्यामुळे हे लवकर होईल आणि सतत हलवायचे दूध करपुणे म्हणून ते एक वीस पंचवीस मिनटं मी मदन मदन सारखं हलवत त्याला पंचवीस टक्के दुधाला केलं आहे दूध बरंच घट्ट झालं आहे बासुंदी सरकत झालं आहे तर ते ह्यात अर्धी, अर्धी वाटी मी दही घालते आहे अर्धी वाटी म्हणजे मेजरिंग कप त्याची अर्धी वाटी किंवा तुम्ही आपली घरातली रेग्युलर वाटी असती ती जरी वापरली तरी चालेल दही काही थोडं कमी जास्त झालं तरी चालतं आपल्या इथे फक्त दूध फाडायचं आहे तर दही घातल्यावरती दूध फाटलं आहे आपलं आणि दही जास्त आंबट नको आहे आणि जास्त गोडही नको आहे असं मिडियम हवं आहे हलकं गोडसर पण जास्त आंबट नको असं तरी दही घातलं दूध फाटायला सुरू झालं आहे आणि मी आता पळीच्या मागच्या साईडने असं सा गोल गोल फिरवते म्हणजे जे दाणे तयार होणार आहेत आपल्या मिठाईमध्ये ते एकदम रवाळ असे बारीक असे व्हायला पाहिजेत त्यासाठी मी पळीच्या मागच्या साईडने हलवते त्याला हे अजून थोडं आटवायचं आहे आपल्याला तर त्यात थोडी साखर घालूयात तर एक लिटर दुधासाठी अर्धी वाटी मेजरिंग कपचाच अर्धी वाटी घेतली आहे मी तर ती साखर तेवढी साखर आपण घालणार आहोत तर त्यातली मी थोडी उरवली आहे आणि थोडी घातली आहे म्हणजे निम्मी उरवली आहे निम्मी घातली आहे तर पाव कप घातली आणि पाव कप साखरेचं आपण कॅरमल करणार आहोत ते माझी आजी आज आम्हाला जेव्हा करून द्यायची आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो तेव्हा तेव्हा आम्ही कॅरमल नव्हतो करत तर दूध नाचलं की ही मिठाई आमच्या घरी बनायचीच तर मिठाई बनवण्यासाठी आम्ही कधी असं दूध नाचवलं नाही आहे पण इथे आपल्याला रेसिपी करायची आहे म्हणून आपल्या इथे नाचवावं लागलं आहे त्यावेळेला पांढरा शुभ्र असा कुंदा आमची आजी करून द्यायची आहे आम्हाला तर आता ही साखर उरली आहे त्याचं मी कॅरमल करून घेते तर तडका पॅन घेतला आहे मी छोटीशी कढाई म्हणजे लवकर होईल त्यात पाणी वगैरे काही न घालता अशीच साखर आपल्याला विरगळायची आहे ते साखर विरघळली आहे आता तुम्ही बघू शकता पूर्ण साखर आहे ह्याला अजून थोडं आपण डार्क करू शकतो पण इतकं ठीक आहे हे साखरेचं सा किती रंग डार्क येतो त्यानुसार आपल्याला कुंदाचा रंग ठरणार आहे तर आता ते कॅरमल तयार झालं मी हे फाटलेल्या दुधामध्ये घातलं आहे आणि ते कंटिन्यूस हलवायचे आपल्याला आणि पूर्ण आटवायचे तुम्ही बघू शकता पूर्ण आटलं आहे हे हलके हलके बुडबुडे येत आहेत तेही आपण गॅस बंद केलं कढईतच ठेवल्यामुळे तेही आटून जाईल कारण की आता करपायला सुरू झालं आहे त्यामुळे मी आता हे अजून नाही जास्त ह्याला भाजणार तर हे मी साईडला करून कढईतच ठेवते म्हणजे ते कढईमध्येच थंड होईल तसं आटेलसुद्धा आणि कढईसुद्धा गरमच आहे तर तुम्ही बघू शकता कुंदा किती मस्त झाला आपला आणि दाणेदार तर चवीला पण इतका भारी लागतो खूप चविष्ट लागतो आणि साहित्य जास्त नाहीच आहे आणि कधी जर तुमचं दूध नाचलं असेल तर त्याचंसुद्धा हे तुम्ही बनवू शकता दही घालूनच त्याला फाडावं असं काही नाही आहे तर हे आपण सर्व करूया त्यासाठी मी इथे एक प्लेटमध्ये कुंदा काढून घेतले आणि छोटासा काजूचा तुकडा करून सर्व करून घेते खूप भारी लागतो ही मिठाई घरच्या सामानात बनते तुम्हाला ही आवडली असेल तर माझ्याकडे लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा धन्यवाद